ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आज केमिस्ट असोसिएशनने निषेध करत त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. ऑनलाईन फार्मसीद्वारे मिळणाऱ्या औषधामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गर्भपाताची औषधेही बेकायदेशीर विकली जातात, जे धोकादायक आहे. त्यामुळे ऑनलाईन फार्मसीला विरोध करत आज पुणे जिल्ह्यातील केमिस्ट असोसिएशनने मूकमोर्चा आयोजित केला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सर्व केमिस्ट एकत्रित येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसं पाहिलं तर ऑनलाईन मुळातच ऑनलाईन मधनं औषध विक्री होऊ नये असं आमची प्रमुख मागणी आहे. आणि वेळोवेळी त्यातूनही म्हणजे हायकोर्टानी सुद्धा सांगितलं आहे की नेटवर ई फार्मसीवरती औषध विक्री होऊ नये, तरी पण वारंवार ती त्या घटना उघडकीस येतात. एम टी पी किट गर्भपाताचं औषध हे ऑनलाईन मिळलं जातं, त्याचबरोबर नशा उत्पन्न करणारं जो खोकल्याचं औषध असतं तेही दिलं जातं, त्याचबरोबर झोपेच्या गोळ्या दिल्या जातात. आणि समाजाचं स्वास्थ्य हे तसं पाहिलं तर पूर्ण ऑनलाईनमुळं बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे आमची प्रमुख मागणी अशी आहे की ऑनलाईन व्यवसाय, कमीत कमी औषधाचा व्यवसाय तरी हा ऑनलाईन होऊच नये. त्याच्यासाठी आम्ही हे आजचं आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना आम्ही आज एक आमचं निवेदन देत आहोत. आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला हे ऑनलाईन व्यवसाय हा भारतात नकोच आहे, आपल्याकडे तशी गरज नाही.